आरोग्य विशेष कार्यक्रमात मी शिल्पा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आरोग्यपूर्ण भावी पिढीसाठी गर्भसंस्कार या विषयावर आपण चर्चा करतोय. आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर गीतांजली शाह यांना. 1800221010 हा आमचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक आहे, आपण जरूर संपर्कात राहा. बाळाच्या मुळात मेंदूला चालना मिळावी यासाठी आपण कशा पद्धतीने कार्य करतोय ते सांगा आम्हाला. आता तो प्रश्न आलेलाच होता की खरंच ह्याचा काय फायदा होतो का. बऱ्याच स्त्रियांना, मुलींना पण आणि त्यांच्या सासूबाईंना पण वाटतं की ह्याचा काय खरंच फायदा होतो का. तर ह्याचा जो मेडिकल बेसिस आहे तो आपण बघूया. असं असतं की गर्भस्थ शिशूचा जो मेंदू असतो किंवा ज्याला आपण ब्रेन डेव्हलपमेंट म्हणतो, पिक्चर्स मध्ये डायग्राम्स मध्ये त्यांना हळूहळू कळेल की त्याचे दोन भाग असतात, राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन. बहुतेक आपण ज्या सगळ्या गोष्टी करत असतो त्याच्यात लेफ्ट ब्रेनचा जास्त फायदा होत असतो. आता इथे आपण बघत आहोत की जो हे आहे तर लेफ्ट ब्रेनमुळे राईट अँड लेफ्ट ब्रेनचा जो भाग असतो सेरेबल आणि पॉन्स त्याच्यात वेगवेगळे एक्झॉन्स किंवा डेंड्रॉन्स असतात. हे जे ब्रेन सेल्स असतात ह्या दोन ब्रेन सेल्स मध्ये, आता खालचा डायग्राम तुम्ही बघा, हे जे दोन ब्रेन सेल्स आहेत त्याच्यामध्ये जो कनेक्शन आहे त्याला म्हणतात सायनॅप्सिस किंवा नर्व सेल कनेक्शन. आता हे कनेक्शन असतात ते आपल्या बाळाच्या मेंदूमध्ये वाढवायचे असतात. जर तुम्ही बाळाशी बोलला किंवा त्याला उत्तेजन केला, पोटाजवळ घंटा वाजवली, तर त्याचं कर्णेंदू उत्तेजित होतो आणि अनेक सेतू हे बांधले जातात. आता हा जो दुसऱ्या साईडचा दिसतोय बी म्हणून जो आहे, तर तिथे काय होतंय की इथे ब्रेन स्टिम्युलेशन झालेलं नाहीये, त्याच्यामुळे हा सेल डिस्ट्रॉय होतो. तर एक ब्रेनची खूप सुंदर प्रॉपर्टी असते की यूज इट ऑर लूज इट. मग तुम्ही जितकं उत्तेजन कराल तेवढे सेल्स राहतात, जे उत्तेजन केले नाहीत ते सेल्स दे डाय ऑफ. त्याच्यामुळे विशिष्ट नंबरचे सेल्स किंवा सायनॅप्सिस तुम्ही बाळाच्या मेंदूमध्ये फॉर्म करू शकता. तर हा प्रोसेस चौथ्या महिन्यापासून चालू होतो गर्भावस्थेपासून आणि हळूहळू तो जन्मानंतर पण पहिल्या वर्षापर्यंत अतिशय वेगावेगाने वाढ त्याची होत असते. आणि म्हणूनच हे जे टेक्निक्स आहेत की मोठ्याने मंत्र म्हणणं, ज्याच्यात बीजाक्षर आहेत किंवा ज्याच्यात रेझोनन्स आहेत, कंपन आवाज आहेत, ते बाळाला जास्त उत्तेजन करतात, त्याच्यामुळे जास्त हे सेतू बांधले जातात किंवा सायनॅप्सिस बांधले जातात. तर हा ह्याचा मेडिकल बेसिस आहे. याबरोबरच आपण संगीताचं एक महत्व आहे त्याविषयी बोलूया. एक प्रेक्षकांचा प्रश्न येतो, आधी आपण घेऊया, फोन येतो आपण घेऊया. नमस्कार, अश्विनी बोलताय. नमस्कार, मी अश्विनी बोलते कल्याण. हा बोला अश्विनी. माझा प्रश्न होता की लोणावळ्यासाठी अशा ठिकाणी होतात ना शिबिर, योग्य आहेत आणि ती दोघांनी करायला हवी. बरं, तुमचा दुसरा प्रश्न महत्वाचा आहे, दोघांनी करायला हवे. गर्भसंस्कार जेव्हा आपण करतो ते फक्त आईची रिस्पॉन्सिबिलिटी नसते. आजची पिढी आता बदलत आहे, अनेक फादर्स खूप इन्वॉल्व्ह होत आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये. आम्ही जे संस्कार शिबिर घेतो तेव्हा फादर्स ते येतच असतात, स्त्रीचा आहार इतर सगळ्या गोष्टींवर ते लक्ष देतातच, पण जे बाळाला वडिलांचा आवाज ऐकायला पाहिजे त्याचा जो महत्व आहे तो खूप ते सगळे फॉलो करत असतात. म्हणजे रोज जेव्हा ते ऑफिसमध्ये येतात त्यामुळे बेअर ऍब्डोमेनवर, म्हणजे क्लोज वर नाही, डायरेक्ट आईची जे स्किन, जे पोटाची स्किन असते त्याच्यावर वडिलांनी जवळ जाऊन मोठ्या आवाजाने बाळाला मदर इज टाइप ऑफ स्पीच मध्ये बोलायला पाहिजे. आता ह्याच्यात असं रिसर्च आहे की तुम्ही जर शेवटचा शब्द सेंटेन्सचा उच्च केला आणि तो प्रोलॉंग केला तर बाळाच्या मेंदूमध्ये ते ऐकायचं किंवा समजायचं प्रोग्रामिंग असतं न्यूरोपेप्टाइड्सने. फॉर एक्झाम्पल, मी जर म्हटलं बाळ तू कसा आहेस, हा मदर इज स्पीच नाही, आणि बाळ तू कसा आहेस हा जो प्रकार आहे बोलण्याचा, म्हणजे इतकी सूक्ष्म त्याच्यात फरक आहे, पण त्याच्या मेंदूमध्ये तो प्रोग्राम आहे. तर आई वडिलांनी ह्या पद्धतीने, म्हणजे एबी पण आपण बाळाला बघून असंच बोलत असतो, पण गर्भस्थ बाळाशी सुद्धा बोलत असतो, अगदी गर्भस्थ बाळाशी सुद्धा, म्हणूनच आपण तसं बोलतो कारण आपल्यामध्ये तो प्रोग्राम असतो तसं बोलायचा. तर त्यांनी ह्या पद्धतीने बाळाशी बोलायला पाहिजे. तर तो वडिलांचा जो संवाद असतो बाळाशी तो खूप महत्वाचा असतो, कारण वडिलांचा आवाज हा लो पिच असतो आणि आईचा आतून आलेला आवाज हाय पिच असतो. तर बाळाला आवाज मधले पिच हे सुखावतात, तर हाय पिच आणि लो पिच दोन्ही त्यांनी ऐकायला पाहिजे. तर सगळ्या भावी पित्यांनी बाळाशी एक 5 to 10 minutes तरी गप्पा मारायला पाहिजे. आता गप्पा मारताना काय काय बोलू शकता, बहुतेक वेळा त्यांच्या लक्षात येत जातं आपण अजून काय बोलू, एक तर आपल्या दिवसाचा जो काय क्रम होता ते बोलू शकतात. त्याच्यानंतर गर्भसंस्काराचे वेगवेगळे मंत्र आहेत, वेगवेगळ्या महिन्यात म्हणायचे जे मंत्र आहेत ते सगळे बोलू शकतात. आणि गर्भचिंतन म्हणून आम्ही त्यांना शिकवतो शिबिरांमध्ये की तुमचं बाळ जन्मानंतर कसं असेल हा एक टप्पा, आणि 25 वर्षानंतर तुमचं बाळ कसं असेल हा दुसरा टप्पा. तर तुमच्या मनात जे आहे की बाळा तू जन्मला काय करायला पाहिजे हे सगळे त्यांनी ते मेसेजेस त्याला सबकॉन्शियस माइंडने दिले गेले पाहिजेत की तू जन्मानंतर लगेच रडायला पाहिजे, श्वास घ्यायला पाहिजे, तुझं वजन चांगलं असणार आहे, तुला फिडिंगला काही प्रॉब्लेम्स नाहीत, अशा ज्या गोष्टी. आणि मग पेशंटला जे आवडतात ते गोरं पाहिजे, जावळ पाहिजे, या सगळ्या ज्या गोष्टी त्यांना हव्या असेल, तर त्या सगळ्या त्यांनी बाळावर ते
प्रक्षेपित करायचे हे सगळे थॉट्स. तर हे थॉट्स देताना आई आणि बाळाच्या मेंदूमध्ये न्यूरोपेप्टाइड ऍक्सेस म्हणून एक ऍक्सेस असतो. तर ते सगळे न्यूरोपेप्टाइड्स बाळापर्यंत जातात आणि जरी भाषा कळली नाही तरी त्याला त्याचा मतितार्थ किंवा अर्थ कळत असतो आणि बाळ सुखावतो. आणि यामध्ये एक प्रकारची लय आणि ताल सुद्धा आहे. बरोबर. पण त्याचा संगीताचे आता हा झाला संवादाचा भाग, गर्भस्थ शिशूशी संवाद. पण आई वडिलांनी दोघांनी त्याला रोज गर्भसंगीत दिलं पाहिजे. त्याच्यात जर तुम्ही वेस्टर्न म्युझिक बघितलं तर मोझार्ट, यानी, बिथोवेन हे जे सगळे कंपोजर्स होते त्यांचे जे म्युझिक आहे ते सोलफुल म्युझिक आहे, क्लासिकल म्युझिक आहे. तर ते एक रोज 5-10 मिनिटं त्यांनी हे सगळे ट्यून्स बाळाला दिले गेले पाहिजेत. आणि जे इंडियन म्युझिक आहे त्याच्यात राग आसावरी, राग केदार हे सगळे गर्भबल्य राग आहेत. त्याच्यात सुद्धा जर तुम्ही स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स वाजवले म्हणजे सितार, संतूर, हे सगळे जे तंतुवाद्य आहेत ते बाळाला जास्त उत्तेजित करतात साध्या फ्लॅट स्वरांपेक्षा. तर रोज पेरेंट्सने संवाद झाला की गर्भस्थ बाळाला संगीत ऐकवायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोटाजवळ घंटा वाजवायला पाहिजे. तर 3 सेकंड ऑन 3 सेकंड ऑफ अशी घंटा वाजायची. कंटिन्युअस जर वाजवलं तर ते बाळाला आवाज थोड्या वेळाने कळत नसतो. तर कॉन्ट्रास्ट बिटवीन सायलेन्स आणि साऊंड असं आपण म्हणतो. तर त्याच्यामुळे ऑन अँड ऑफ त्यांनी घंटा पोटाजवळ वाजवली 10 वेळा अशी दिवसातून 2-3 वेळा. तर बाळाला लगेच कळतं आता घंटा वाजवली आहे तर आता आई माझ्याशी बोलणार आहे. ह्याला कंडिशन रिस्पॉन्स म्हणतो. ते बाळामध्ये असतं. ताल आणि नादब्रह्माचा खाऊ आपण बाळाला जन्मण्यापूर्वी द्यायचा कारण हे सुद्धा बालब्रह्मच आहे. आणखी काय काय आपण करू शकतो जाणून घेऊया एका अल्पविरामानंतर. भेटूया, पाहत रहा झी 24 तास.